जय महाराष्ट्र मित्रांनो. मित्रांनो, मी अवधूत कवळे, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदानाची ई के वाय सी कशी करायची, तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलद्वारे ई के वाय सी करू शकता. चला तर तुम्हाला मी सांगतो ती कशी पद्धतीने करायची आहे. त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. मित्रांनो, इथे आलो तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. हे पहा, हे बॉक्समध्ये मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा रेड कलरच्या बॉक्समध्ये. याच्यावर क्लिक केले की तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. मी माझा आधार नंबर टाकून घेतो. तुमचा आधार नंबर तुम्ही टाकून घेतला की तुम्हाला इथं कॅप्चे टाकायचा आहे. हा कॅप्चे एकदम कॅपिटलमध्ये टाकायचा आहे. कॅपिटल लेटरमध्ये एकदम लक्ष देऊन हा कॅप्चा तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर इथं ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईन, ते असा मेसेज आला, तिथं ओके म्हणून या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असा प्रकारचा दिसेल, तुमचा आधार नंबर, नंतर ओ टी पी, त्यानंतर तुम्हाला खाली नाही का गेट डाटा या ऑप्शन दिसत आहे ना खाली, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा गेट डाटा या ऑप्शनवरती. त्यानंतर तुम्हाला परत असा प्रकारचं दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पुढे शेतकऱ्याची संपूर्ण माहिती येईल. ही माहिती तुम्हाला दिसली की तुमची ई के वाय सी एकदम यशस्वीरित्या पार पडलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. तसे आपले टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून दोन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.